कार्यकाळचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते हा गौरव समारंभ झाला. ते लोकसभेचे आमचे सहकारी सिनियर पाटील, राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुशीर, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, लोकसभेचे सभासद खासदार संजय मल्लिक, शिवराजी शेतील, प्रकाश आवारे, आमचे मित्र प्रभाकर कोरे, श्रीपतराव शिंदे, या परिसरातले ज्येष्ठ नेते कल्याफांना आवाजे, माजी खासदार फका सुखिरे, माजी मंत्री वीर कुमार पाटील, काकासाहेब पाटील यांच्या प्रयत्नानं हा सगळा सोहळा या ठिकाणी होतो आहे. ते दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतरावजी पाटील, व्यासपीठावरचे बाकीचे सगळे सहकारी आणि उपस्थित बंधू वगैरे. वेळ बराच झाला आहे, मी काय अधिक वर्षा सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. आजचा हा सोहळा डॉक्टर अप्पासाहेब पाटील उर्फ साळे पाटील समाजभूषण पुरस्कार आपण गेल्या काही वर्षापासून सुरू केला. गेल्या 5 वर्षामध्ये अनेक मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आणि आज शिवजीवांगाजी मला या ठिकाणी आपण निमंत्रित केलं आणि आम्हा दोघांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला. खरं म्हणजे हा सहकारी साखर कारखाना महाराष्ट्राचा एक आदर्श कारखाना आहे. कदाचित तुम्हाला ठाऊक असेल, मला साल आठवत नाही, पण 10-15 वर्षाच्या पूर्वी मला तुम्हाला 40 पेक्षा जास्त वर्ष झाली असते, बहुतेक मी राज्याचा मुख्यमंत्री असलो आणि सवन साखर धंद्याचा एकत्र बसून 2 दिवस आपण विचार केला पाहिजे काय कमतरता आहे त्यासंबंधीची चर्चा केली पाहिजे. ऊस उत्पादकांना 2 पैसे अधिक कसे देता येते आणि कारखान्यामध्ये कष्ट करणाऱ्या कामगारांची हिताची जपणूक कशी करता येईल, जगात काय चाललेलं आहे याचा विचार विनिमय करण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतला आणि याची चर्चा कुठं करावी यासंबंधीचा विचार विनिमय झाला. तर 1 वर्षाने सरकारचा निर्णय झाला की जर तसं याच्याशिवाय दुसरी जागा कुठली असू शकत नाही आणि मला आठवत आहे गणपतराव आठवत असेल बहुतेक सवन महाराष्ट्राचे साखर कारखाने त्या कारखान्यांचे सगळे पदाधिकारी अधिकारी 2 दिवसाच्यासाठी या ठिकाणी होते. कारण साजे फासल्याने एका विशिष्ट दिशेनं ही सहकारी संस्था चालली पाहिजे याचा आदर्श सगळ्यांच्या समोर करून ठेवला आणि म्हणून कधी पण मला या कारखान्यावर याचा प्रसंग आला निमंत्रण आलं तर मी आनंदाने येत असतो. तर हा कारखाना महाराष्ट्रातल्या साखर धंद्याला एक दिशा देणारा कारण आज हा पुरस्कार साजे फाटलांच्या नावाने होतो. एक आगळं वेगळं असं एक व्यक्ती असतो. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला, स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर गांधीजींचा विचार मान्य, पण तितकंच समाजवादी चळवळीमध्ये एस एम जोशी असोत, नानासाहेब गोरे असोत, मधू जंजावचे असोत, या सगळ्यांचं योगदानसुद्धा तितक्याच महत्त्वाचं आहे.
विचाराच्या संबंधीची विज्ञत असेल, पण देशाची आणि समाजाची बांधिलकी ही वर्गकम आहे आणि ती गोष्ट साजरी खातांनी आयुष्यभर मनामध्ये ठेवली आणि सत्ताधारी पक्षाच्या सहकाऱ्यांशी जसे व्यक्तिगत सहकाऱ्याचे संबंध त्यांचे होते, कदाचित त्या पक्षासुद्धा असे अधिक संबंध एस एल जोशी आणि बाकीच्या सगळ्या समाजवादी नेत्यांचे होते. एका वेगळ्या पद्धतीचं राजकारण त्यांनी आयुष्यभर केलं. स्वच्छ कारभार, साधे फरा, माणुसकीचं नातं सामान्य माणसाशी, समाजसेवा आणि कामगार यांच्या हिताची जपणूक, ही सगळी वैशिष्ट्य ही साधे फरांची वैशिष्ट्य होती. आणि म्हणून त्यांच्या नावाने पुरस्कार, याचा अर्थ ज्यांना पुरस्कार मिळतो त्या व्यक्तीचा खऱ्या अर्थाने हा सन्मान आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी गणपतराव असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, या सगळ्यांच्या संबंधीची कृतज्ञता मी या ठिकाणी व्यक्त करतो. या भागामध्ये विकासाच्या संबंधी एक भावना ही अनेक वर्षांपासून जतन केली. मी पाहिलं इथं दत्ताजीराव कदम साहेब ज्यावेळी होते त्यांच्या नेतृत्वाखाली हा सगळा भाग ईश्वरकरांजी या ठिकाणी अक्षरशः शेकडो महत्त्वाचे घटक फळ्यांचे कष्ट करण्याच्यासाठी सजत असत आणि तेव्हापासून ती परंपरा ही आजपर्यंत जतन ठेवलेली आहे. आणि आज सवन साखर झांज्याचे जे प्रश्न आहेत, तुमच्या कारखान्याचे प्रश्न आहेत, त्याच्या खोलामध्ये जाऊन त्याचं मार्ग काढण्याच्या संबंधीचा प्रयत्न करण्याचं गणपतरावांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं जे धोरण आहे ते साधे फरांची परंपरा पुढे चालवण्याला मदत करणारी आहे असं म्हणण्याचं अतिशयोक्त होणार नाही. आज या ठिकाणी नवीन प्रश्न झाले, जमिनी खराब व्हायला लागल्या, खासफळ झाल्या, फळीक व्हायला लागल्या, या सगळ्याचा विचार करावा लागेल. राज्य सरकारशी आम्ही लोक जाऊन बोलू, राज्य सरकारचे काही आमचे सहकारी या ठिकाणी आहेत, पण एकंदर या ठिकाणी जे संकट आलेलं आहे ते एकटा शेतकरी त्या संकटाला सामोरं जाऊ शकत नाही, त्याच्या कृतीच्या बाहेरचं संकट आहे. या संकटातून बाहेर काढण्याच्यासाठी गणपतराव आणि त्यांच्या कारखान्याचे प्रयत्न चालू आहेत, पण एवढंच करून चालणार नाही. राज्य आणि केंद्र सरकारलासुद्धा या प्रश्नाचं गांभीर्य हे फटून द्यावं लागेल, त्यांची मदत घ्यावी लागेल आणि हे शेतकरी कसे या संकटातून बाहेर निघतील याची काळजी घ्यावी लागेल. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो की मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालेल आणि गणपतरावांना कशी मदत करता येईल याबद्दलची भूमिका घेतली जाईल. आपण उसाचं पीक घेतो, साखर तयार करतो, त्याच्यामध्ये बदल करण्याचे दिवस असा आले. आज या ठिकाणी एक आणखीन उपक्रम केला आणि ते म्हणजे विचारचं पीक घेतलं. मध्यंतरी काही साखर कारखान्यांचे सहकारी यांना घेऊन मी स्वतः युरोप खंडामध्ये गेलो होतो. वीजची शेती त्या ठिकाणी पाहिली, कोणची वीजची भरायची चांगली आहे याची माहिती घेतली, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर त्याची लागण केली, काही अडचणी आल्या, काही गोष्टी चांगल्या दिसल्या. आणि म्हणून या संबंधीचे इतर जे प्रयोग आहेत या प्रयोगाच्याकडं तुम्ही वारकाईने लक्ष द्या. वीज हा एक नवीन मार्ग आहे. आज उसाचं पीक हे 11-12 महिन्याचं पीक आहे, अडचणीचं पीक हे 16 महिन्याचं पीक आहे, पण वीजचं पीक हे 6 महिन्याचं पीक आहे. वर्षाचं दोन पिकं घेता येईल तर. आणि विचारचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की जमिनीचा पोत हा सुधारण्याच्यासाठी वीजचे उपयोग होतो. आणि म्हणून इथं जे काही प्रयोग होत आहेत या प्रयोगाकडं आम्हाला पुन्हा माहिती देत राहा, तर हा एक कदाचित ऊस उत्पादकांच्या समोर, साखर धंद्याच्या समोर एक नवीन रस्ता येण्याची शक्यता आहे. आपण साखर काढतो, आता साखर एक साखर हे कितपत करायची याचा निकाल
त्यांची वेळ आली आणि म्हणून एक निकाल विकत घेतला. अमेरिकेने घेतला, ब्राझीलने घेतला आणि आपल्या देशातसुद्धा घेतला. आणि तो म्हणजे असा फण साखर काढून इथेनॉल करायला लागलो. इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स करतायचं. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स केल्याच्या नंतर आपण पेट्रोल आयात करतो, त्याच्यामध्ये फरकीय चलन घालवतो, त्याची वसत होण्याच्या संबंधीची शक्यता आहे. आणि म्हणून केंद्र सरकारने या संबंधीचा जो निकाल घेतला आहे तो माझ्या दृष्टीनं चांगला निकाल आहे. आणि इथेनॉलचा आणखीन एक फायदा आहे की आता साखर तुम्ही तयार केली. आमचे राजू शेट्टी सांगतात की साखर तयार झाल्याच्या नंतर तातडीनं एक रकमी सगळे पैसे द्या. शेतकऱ्याची मागणीची आहे, मागणी शेतकऱ्यांची योग्य असेल. पण दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये सुद्धा आहे की साखर आपण तयार झाल्याच्या नंतर कारखान्याच्या गोदामध्ये जवळपास 8 ते 10 वर्ष ठेवतो. वर्षभर साखर ठेवल्याच्या नंतर त्याला व्याज द्यावं लागतं आणि कर्ज व्याज दिल्याशिवाय मिळत नाही. आणि ते फ्लेटचं कर्ज आपण घेतो आणि तो मोजा शेवटी शेतकऱ्याच्या डोक्यावर, ऊस उत्पादकाच्या डोक्यावर बसतो. आणि म्हणून दुसरा फायदा जो आहे की जर इथेनॉल केलं साखरेच्या ऐवजी इथेनॉल केलं तर 2 महिन्याच्या आत पैसे मिळतात. आणि राजू शेट्टींची जी अपेक्षा आहे तातडीनं एका रकमेनं पेमेंट करायचं, त्यामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. आणि म्हणून आता महाराष्ट्रामध्ये हळूहळू आपल्याला इथेनॉलचे कारखाने काढावे लागतील. आणि मला आनंद आहे की गणपतरावांनी सांगितलं की इथं अधिक कपॅसिटीचा इथेनॉलचा प्लान ह्या घेण्याच्या संबंधीचा निकाल त्यांनी घेतलेला आहे. हा निकाल अतिशय योग्य आहे. आज मी बघतो की उत्तर हिंदुस्थानामध्ये एक नवीन मार्ग आला. बिहारमध्ये, UPमध्ये आणि त्याच्या पलीकडच्या राज्यांच्या मध्ये तेही इथेनॉल करायला लागले. पण ते कशापासून करतात? आज पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश इथं गहू आणि तांदूळ फार तयार होतो आणि त्या तांदळामध्ये किंवा गव्हामध्ये खराब क्वालिटीचा जो माल असेल त्यापासून इथेनॉल करायला लागले. आणि त्यामुळं आपण इथेनॉल इथं करायचं म्हणत असताना उसाच्या बरोबर या कडधान्यापासून इथेनॉल या नवीन स्पर्धेला आपल्याला तोंड द्यावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून निश्चितपणानं आपल्याला पावलं टाकावं लागतील. आणि म्हणून जे नवीन नवीन बदल होत आहेत त्या बदलाला सामोरं जाणं आणि 2 पैसे अधिक उत्पादक शेतकऱ्याला कसे देता येतील याची काळजी आपल्या सगळ्यांना घ्यायची. आज या ठिकाणी तुम्ही माझा सत्कार केला. माझ्या आयुष्यामध्ये अनेक वर्ष अनेक ठिकाणी काम करता आलं. मला राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही केलं, एक जास्तून 4 वेळ केलं. राज्यामध्ये मी उद्योगमंत्री असतो, राज्यामध्ये मी शेतीमंत्री असतो, राज्यामध्ये मी गृहमंत्री असतो, केंद्रामध्ये संरक्षण मंत्री असतो. पण माझ्या आयुष्यातला सगळ्यात उत्तम काळ हा जर कोणता असेल तर देशाचा शेतीमंत्रीपदाचं काम. या कामा इतकं मला आनंद दुसऱ्या कुठल्या कामामध्ये मिळाला नाही. सवन देश फास आला, सवन देशातल्या शेतकऱ्यांशी संपर्क आला. कायद्याशी इमान दाखवणारा माणूस प्रत्येक राज्यामध्ये या देशाचा भुकेचा खर्च सोडायला काय कष्ट करतो हे फायदा आलं. अनेक अनेक ठिकाणची माहिती घेता आली आणि त्याचा फायदा हा निश्चित होणार झाला. आता बाळासाहेबांनी सांगितलं की या सगळ्यांना मी एकत्रित केलं, सगळे मंत्री एकत्रित केले, सगळी विद्यापीठं एकत्रित केली, नवीन जाती शोधल्या, शेतकऱ्यांना चांगला भाव द्यायचा प्रयत्न केला आणि या सगळ्या गोष्टीचे परिणाम हे सवन देशाचं शेतीचं चित्र बदललं. मला आठवत आहे की ज्या दिवशी मी शेती खात्याचा मंत्री म्हणून शपथ घेतली, शपथ घेऊन घरी आलो, पहिली फाईल माझ्याकडे आली आणि ती फाईल बघितल्याच्या नंतर त्या फाईलमध्ये
रस्ता होता की देशात धान्याचा साठा कमी आहे. अमेरिकेतनं आणि ब्राझीलमधनं अवसर गहू आयात करायचा आहे. त्यासाठी माझी सहमती मागी. मी फार अस्वस्थ झालो. शेतीप्रधान देश म्हणायचा, आम्ही सगळ्या शेतकऱ्याच्या भोवती जन्मावर आलो हे म्हणायचं, आणि परदेशातलं धान्य आणायचं. मी सही केली नाही. दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंगाचा मला फोन आला की पवारसाहेब आपसे वो फाईल देखी. म्हणजे फाईल म्हणजे आपने आम्ही तर क्लिअर नाही की म्हणजे नाही की म्हणजे आपको मालूम आहे की देश के गोदाम में माल कितना है. म्हणजे का तुम्ही त्यांच्याकडचं अजून मी बघितलं नाही. त्याने जाऊन माहिती घ्या 3 ते 4 असोद्याचं धान्य देशाच्या गोदाममध्ये आहे. परदेशातलं धान्य वेळेवर नाही आणलं तर देशामध्ये जंगली होती चाचणींची सही करा. नाही धान्य मला सही करावं लागली. सही केली धान्य परदेशात आणलं पण मला झोप आली. मी ठरवलं हे बदलायचं, नवीन जाती आणायच्या, शास्त्रज्ञांना सन्मान द्यायचा, शेतकऱ्याला सन्मान द्यायचा, मालाची किंमत उत्तम द्यायची. आणि मला अभिमान आहे की या देशातल्या शेतकऱ्यांनी की जो देश परदेशातून धान्य आणत होता 5 ते 6 वर्षाच्या आज आम्ही जगातला सगळ्यात जास्त तांदूळाचं उत्पन्न करणारा जगातला एक नंबरचा देश हिंदुस्थान झाला. आणि त्याचं कारण या देशातल्या त्या काळ्याशी इमान दाखवणाऱ्या शेतकऱ्यांनी घाम गाळला, कष्ट केले आणि देशाचा सन्मान ठेवला. गहू जगात आपण 2 नंबरचे तयार करतो. अनेक गोष्टी असतात. फळबागा आज जगामध्ये फळं तयार करण्याच्यासाठी, त्याचं उत्पादनाच्यासाठी जगात 1 नंबर आज भारतात आहे. आणि अनेक गोष्टीमध्ये आपण करू शकतो. आणि त्याचं मुख्य कारण सरकारचं वास्तव धोरण आणि शेतकऱ्यांचे कष्ट, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आज देशामध्ये राज्य वेगळं आहे. शेतीचा भरसा आला की तो मी राजकारण करत नाही. वेळ प्रसंगी भांडण करतो, सल्ला देतो, पण ह्या प्रश्न वसून ठरवले पाहिजेत. आता बाळासाहेबांनी सांगितलं, 1 वर्षभर देशातले काही शेतकरी विशेषतः पंजाब, हरियाणा आणि पश्चिम यूपी, राजस्थानचा काही भाग जवळपास 1 वर्ष दिल्लीच्या सीमेवर बसले, रस्त्यात सत्याग्रहाला बसले. ऊन काय याचा विचार केला नाही, थंडीचा विचार केला नाही, पावसाचा काही विचार केला नाही. फक्त काही मागण्या होत्या त्यांच्या. आणि बाळासाहेबांनी सांगितल्याची गोष्ट कधी की 1 वर्ष त्या ठिकाणी बसलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्याची चौकशीसुद्धा केली नाही. जो या देशाचा भूकेचा खर्च सोडत होतो त्याचं दुखणं काय ते समजून घेण्याच्यासाठी आम्ही राज्यकर्ते जर काही फावलं ताकद नसतील तर राज्य चालवण्याची आमची लायकी किती आहे हे उद्या लोक विचारतील. त्या ठिकाणी घडलं का शेतकरी बसले त्याच्यामध्ये शीख जास्त होते. आणि एका सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की खालिस्तानवादी त्या ठिकाणी बसले. कोण खालिस्तानवादी? पंजाब हा तुमच्या माझ्यापेक्षा वेगळा प्रदेश आहे, देशाच्या सीमेवर आहे. अनेक वेळेला आपण पाकिस्तानचे हल्ले या देशावर झाले, चीनचे हल्ले झाले, आपण या ठिकाणी फळांची किंमत द्यायला तयार हे सांगतो, पण किंमत द्यायचा प्रसंग हा आपल्याला कधी येत नाही. पण पंजाबचं तसं नाही. पंजाबची सीमा ही पाकिस्तानच्या जवळची सीमा आहे. पाकिस्तानमधून हल्ला झाला तर पहिली किंमत पंजाबला द्यावी लागते. आणि देशाच्या लष्करामध्ये मोठ्या प्रमाणावर पंजाबचं सैन्य त्या ठिकाणी देशाचं सैन्य सीमेचं रक्षण करतं. या देशामध्ये भूकेचा खर्च सोडवणारा हा पंजाबचा शेतकरी आहे. आणि म्हणून हा शीख जसा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जालियनवाला बागमध्ये इतिहास करणारा, त्याग करणारा हा शेतकरी आहे, तसंच
आजची देशाची गरज भागवणारा हा शेतकरी आहे आणि तो त्याचा मागणार तो मानण्याच्यासाठी जर हृदय येत असेल आंदोलन करत असेल तर त्याला खालीस्थानी म्हणून त्याच्याबद्दलची निंदा करण्याचं काम त्याच्या देशाच्या निष्ठेच्या संबंधीची शंका निर्माण करण्याचं काम कुणी करत असेल तर या देशातल्या शेतकऱ्यांचा तळतळ या लोकांना लागल्याचं राहणार नाही आणि म्हणून आपण अपेक्षा असं करूया की हे चित्र बदलायचं कसं आणि ते चित्र बदलायला आपल्या सगळ्यांच्या सामुदायिक शक्तीनं एकीनं आणि देशाच्या उद्याच्या निश्चयानं आपण यशस्वी होऊ शकतो. मी अधिक या ठिकाणी बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेतलं आहे. मी माझा आज या ठिकाणी सन्मान केला. मी कधी फारसं सन्मानाला जात नसतो पण साधे फाटलांच्या नावाचा हा सन्मान आहे आणि दत्त साठेसारखा आहे गणपतरावांच्यासारखा उत्तम कारखाना चालवणाऱ्या सहकाऱ्यांचा सन्मान आहे म्हणून मी या सन्मानाला होय बोललो. मला आत्ता फिरेल देशातल्या वेगवेगळ्या कृषी विद्यापीठांनी 7-8 प्रकारचे डॉक्टरेट दिलेले आहेत पण मी कधी फार जाहीर बोललो नाही. आज जगामध्ये भारताची एक सगळ्यात मोठी संस्था आहे तिचं नाव इंटरनॅशनल राईस रिसर्च रिसर्च इन्स्टिट्यूट. ही जगातली सगळ्यात मोठी संस्था आहे आणि या जगाच्या मोठ्या संस्थेनं भारतामध्ये भात तयार पुरेसा नसताना जगातला एक नंबरचा भारताचा देश हा करण्याच्यासाठी यश मिळवलं म्हणून त्या इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटने माझा सन्मान केला होता. जगामध्ये शेतीचे दुसरी एक मोठी संस्था आहे तिचं नाव FAO फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. सगळ्या जगाच्या शेतीची ती संस्था आहे आणि ज्यावेळेला हा देश स्वयंपूर्ण झाला त्यावेळेला त्याही देशांनी माझा म्हणजे भारताच्या शेतकऱ्यांचा सन्मान केला होता आणि म्हणून आम्हा लोकांचे जे सन्मान आहेत ते आम्हा लोकांचे सन्मान नाही तुम्हा लोकांचे सन्मान आहेत तुमच्या कष्टाचे सन्मान आहेत. तुम्ही देशाची गरज भागवली त्याच्याबद्दलची कृतज्ञता आहे आणि ती कृतज्ञता तुम्ही सगळ्यांनी कष्टाने जे काही कमवलं त्याचं श्रेय आम्हा लोकांना मिळतं आहे पण खरं हे श्रेय तुम्हा सगळ्यांचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आज या ठिकाणी मला सांगण्यात आलं की 1 लाख रुपयाचा धनादेश या ठिकाणी माझ्याकडे दिला गेला. मला असं वाटतं हा धनादेश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुजन आनंद शिक्षण संस्था की जी प्राथमिक शिक्षणमध्ये प्रयोग करणारी संस्था आहे आणि दलित वृत्त कैलासवासी बापूसाहेब पाटील आणि कैलासवासी लीलासाहेब पाटील यांनी चालवलेली हा माझ्या वतीनं आणि गणपतरावांच्या वतीनं हा धनादेश त्यांना द्यावा ही विनंती मी गणपतरावांना करतो आणि गणपतरावांनी पोस्टपोन म्हणून काम करतो. पोस्टपोन प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात असलेलं हा त्यांच्याकडे चेक बदलायचं नाव बदलायचं मी सांगितलेलं हे नाव टाकायचं आणि त्यांच्याकडे पोचवायचं. नमस्कार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.